मॉर्निंग ऑल स्टूडेंट, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. हा क्वेश्चन आपल्याला टिपालिहा यामध्ये विचारू शकतात. यामध्ये आहे MIDC. MIDCची स्थापना कधी झालेली आहे? 1962 मध्ये. तर या अंतर्गत जे काही कार्य आहे तर ते जाणून घेऊ. आपल्याला 7 कार्ये यामध्ये दिलेली आहे. कारखाना उभारणीसाठी विकसित असलेल्या जागा पुरविणे, याचे मुख्य असे कार्य आहे. जे कारखाना उभारणीसाठी विकसित असलेल्या ज्या काही जागा आहे विकासाच्या क्षेत्रामध्ये किंवा ज्यामध्ये विकास झालेला आहे अशा जागा पुरविणे. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये रस्ते, पाणी, जलसिंचन, रस्त्यावरील दिवे यांच्या सोयी करणे. ज्या काही रस्त्यावरील दिव्यांची सोय आहे किंवा जलसिंचन पाण्यांची सोय आहे, रस्ते ज्या ठिकाणी रस्ते नाही आहे किंवा रस्त्यांची सोय नाही आहे त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे रस्ते तयार करणे. त्याच पद्धतीने थर्ड नंबरमध्ये आहे औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे, औद्योगिकरण करणे. ज्या क्षेत्रामध्ये MIDC कार्यरत असते त्या ठिकाणी औद्योगिकरणाची प्रक्रिया आहे तर ती पार पाडणे. फोर्थ नंबरमध्ये आहे बँक, पोस्ट, टेलिफोन, टेलेक्स, पोलीस, अग्निशमन आहे, आरोग्य, इस्पितळे, कॅन्टीन, दुकानांची सोय इत्यादी प्रकारची कार्ये या MIDC अंतर्गत या संस्थेअंतर्गत केल्या जात असते. त्यानंतर आहे फिफ्थ नंबरमध्ये तंत्रज्ञ, लघु उद्योजक यांच्यासाठी तयार गाडे पुरविणे. तंत्रज्ञ आहे जे काही लघु उद्योग आहे त्यांना लागलेल्या ज्या काही सोयी आहेत तर त्या पुरविणे. सिक्स नंबरमध्ये आहे औद्योगिक विभागात निवासाच्या सोयी पुरविणे. तर औद्योगिक जो काही विभाग आहे त्याला निवासाच्या राहण्याच्या जे काही सोयी आहे तर त्यांना पुरविल्या जाईल. सेवन नंबरमध्ये आहे औद्योगिक नागरी विभागाच्या पाणी पुरवठ्याच्या मोठ्या योजना हाती घेणे. तर नागरी विभागामध्ये पाण्याची जी काही सोय आहे तर त्याच्या मोठ्या योजना हाती घेणे. शासनाच्या वतीने औद्योगिक विकास प्रकल्प हाती घेणे. शासनाच्या वतीने काय करणे? औद्योगिक विकास प्रकल्प हाती घेऊन ते कार्य पार पाडणे. अशा पद्धतीचे कार्य MIDC अंतर्गत केल्या जात असतात. अशा सर्व सुविधांमुळे काय झालेले आहे, गेल्या 40 वर्षात महामंडळाचे कार्य महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात पोहोचलेले आहे. तर अशा ज्या कार्यपद्धतीमुळे काय झालेले आहे, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये ते पोहोचले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे असे औद्योगिक विकासाचे केंद्रस्थान बदलून ते महाराष्ट्रात पसरले आहे. तर जे काही मुंबई आहे, ठाणे, पुणे असे औद्योगिक विकासाचे केंद्रस्थान बदलून ते महाराष्ट्रभर पसरलेले दिसून येते. त्यानंतर आहे उद्योगधंद्यावरील काही अडचणीपैकी प्रदूषणाला घातक ठरणारी दूषित वायू हे आहे. तर उद्योगधंद्यामध्ये काही अडचणीपैकी प्रदूषणाला काही घातक अशी वायू बाहेर पडत असतात. तर त्यामुळे प्रदूषण, वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, तर यासारख्या प्रदूषणांना आपल्याला सामोरे जावे लागत असते. या रसायन उद्योगातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या रसायन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण होत असताना दिसून येते. तेव्हा नियंत्रण मंडळाच्या मदतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निवडक 10 ठिकाणी, त्यामुळे काय केलेले आहे, 10 ठिकाणी रसायन उद्योग वसाहती निर्माण केल्या. फक्त 10 ठिकाणी रसायन वसाहती निर्माण केलेल्या आहेत. तेथे घातक रसायनांची विल्हेवाट लावण्याची सोय करण्यात आलेली आहे. तेथे घातक जी काही रसायन बाहेर पडतात त्यांची विल्हेवाट योग्य त्या प्रकारे लावण्यात आलेली आहे. या औद्योगिक वसाहती कुठे आहेत बघू. ठाणे, तळोजा, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, बदलापूर, तारापूर, रोहा, मराड, लोटे, परशुराम, कुरकुंभ मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या निराळ्या औद्योगिक वसाहती राज्यात आकार घेत आहेत. तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या निराळ्या औद्योगिक वसाहती ह्या आकार घेत आहे. त्यामध्ये जसे की इस्लामपूर, बीड, परभणी, नांदेड, पैठण, वाळूंज, मलकापूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, घुगुस, सोलापूर, होजियरी व कातडी वस्तूंसाठी अनुक्रमे चिंचोली, सोलापूर व अंबरनाथ या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. तर जे काही प्रदूषण करणाऱ्या वसाहतींमध्ये यांचा समावेश झालेला आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञानाचा विकास व विस्तार करण्याचे धोरण राबवत आहे.
तर विकास आणि विस्तार करण्यासाठी निरनिराळे धोरण हे राबवित आहेत. नव्या शतकात प्रवेश करताना राज्य सरकार उद्योगधंद्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करीत आहे. तर उद्योगधंद्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण व्हावी जेणेकरून उद्योगाचे विकास योग्य त्या प्रकारे होऊ शकेल. तसेच त्यासाठी माहिती तंत्रज्ञान उद्योगांना भरपूर सवलती प्रोत्साहन पर उपाय तर त्यासाठी माहिती तंत्रज्ञानासाठी भरपूर अशा सवलती प्रदान केल्या जात आहे, प्रोत्साहनपर उपाय आणि प्राधान्य माहिती तंत्रज्ञानासाठी निराळे संचालनालय तसेच सरकारी प्रशासन यंत्रणेची संगणकीकरण यांचा समावेश आहे. तर संगणकीकरण सुद्धा यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. नव्या तंत्रज्ञान उद्योगांची उभारणी येथे सॉफ्टवेअर हार्डवेअर विकासासाठी करण्यात आलेली आहे. तर नव्या अशा तंत्रज्ञान उद्योगाची उभारणीसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या विकासासाठी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे तारापूर येथे निवासासाठी 474 घरे बांधली आहेत, बांधून झाली. व इतर 15 ठिकाणी 496 घरे बांधली गेली. तर इतर ठिकाणी किती? 496 घरे बांधल्या गेली आहेत. पाणी पुरविणारी धकबाकी व या महामंडळाची 41 कोटीपर्यंत पोहोचली होती. तिच्या वसुलीसाठी प्रयत्न होत आहे. तर तिच्या वसुलीसाठी प्रयत्नशील असलेले दिसून येतात. तर व्यापारी संकुले उभारण्यासाठी मंडळाने 16 कोटी खर्च केलेले आहे. तसेच संकुले उभारण्यासाठी मंडळाने किती? 16 कोटी खर्च केलेले आहेत. नव्या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने नव्या जी योजनेसाठी नवी जी योजना आहे त्याच्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने 50 कोटी रकमेची तरतूदही केलेली आहे. अशा पद्धतीने आपण MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना 1962 मध्ये झालेली आहे याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. थँक्यू.